ठाकरे यांचं स्वागत केलंय. ज्यावेळी आदित्य ठाकरे इथे पोहोचले त्यावेळी जय श्रीराम अशी घोषणा देत शिवसेनेच्या सगळ्या नेत्यांनी आदित्य ठाकरे यांचं स्वागत केलेलं आहे. वेदांत, आणखी एक महत्वाचा प्रश्न, आता इस्कॉन टेम्पलमध्ये आदित्य ठाकरे यांचा दौरा नेमका कसा असेल, तिकडे काय काय होणार आहे? ज्या ठिकाणी आता सध्या आपण बघितलं, त्रिमूर्ती हॉटेलमधून अवघ्या एक 10 ते 15 मिनिटांमध्ये आदित्य ठाकरे निघतील, इस्कॉन टेम्पल आधी जातील, तिथे दर्शन घेतील, तिथे साधारणपणे 1/2 ते 1/2 तास ते थांबतील आणि त्यानंतर पंचशील हॉटेल जिथे फ्रेश होऊन ते पत्रकार परिषद घेणार आहेत, पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. आणि जेव्हा अयोध्येत आदित्य ठाकरे येत आहेत तेव्हा प्रत्येकाला उत्सुकता आहे की ते पत्रकार परिषदेमध्ये नेमके काय मुद्दे ते मांडतात, नेमका काय संवाद ते साधतात. त्यानंतर हनुमानगढीला ते जाणार आहेत, हनुमानगढीचं तिथे जाऊन दर्शन घेणार आहेत, मग श्रीराम जन्मभूमी इथे जाणार आहेत, लक्ष्मण किल्ला आणि त्यानंतर शरयू नदीच्या तिथे महाआरती, तिथे सुद्धा मोठी तयारी शिवसैनिकांनी केली आहे आणि 15 दिवसापासून ही सगळी तयारी सुरू आहे. आता बघतोय महत्त्वाचे नेते, मी जसं आधी सांगितलं की संजय राऊत जे मागच्या 2 दिवसापासून या ठिकाणी तयारीचा आढावा घेत होते, आता एकनाथ शिंदेसुद्धा आहेत, अरविंद सावंत आहेत आणि सर्व महत्त्वाचे नेते या त्रिमूर्ती हॉटेल इथे थांबलेले आहेत आणि तिथनंच आता हे सगळे सोबत पुढील जो कार्यक्रम असणार आहे या कार्यक्रमामध्ये आदित्य ठाकरेंच्या सोबत असणार आहेत. दुसरी टीम जर बघितली म्हणजे चंद्रकांत खैरे असतील, नीरम गोरे असतील, ह्या सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तयारीचा आढावा घेत, त्यामुळे नियोजनानुसार हे सगळा कार्यक्रम व्हावा, हा सगळा दौरा व्हावा आणि शिवसैनिकांचा उत्साह आपण बघितलं सकाळच्या वेळेला शरयू नदीच्या किनारी असेल किंवा मग हनुमानगढीला असतील, शिवसैनिक शिवसेना कार्यकर्ते तिथे थांबलेले आहेत, ते खरं तर वाट बघत होते की आदित्य ठाकरे नेमके कधी येत आणि आदित्य ठाकरे आता आलेले आहेत, त्यामुळे उत्साह शिवसैनिकांचा द्विगुणित होणार. युवासेना पदाधिकारी प्रतीक्षा होती शिवसैनिकांसाठी की आदित्य ठाकरे अयोध्येमध्ये केव्हा येणार, आदित्य ठाकरे पोहोचलेले आहेत, सध्या हॉटेल त्रिमूर्ती मध्ये आहेत आणि यानंतर ते इस्कॉन मंदिरामध्ये जाणार आहेत. वेदांत, या सगळ्या